बढायलेला असेल की 200 करोड इन्व्हेस्ट केले प्लेअर वरती आणि प्लेअर येऊन 12,53,000 चेक देतो हातच. पण तो ऍज अ बिझनेसमॅन म्हणेल चल तेवढे तर तेवढे. 11,53,000 पेक्षा 12,53,000 जास्त आहेत ना. हो. अरे ये फिरोती की रक्कम है या मैयत का चंदा? अरे आपका प्लान ही गलत है, आप उनाड़कट को लेते हो. ठीक उद्या है. आपल्याला आयदर विराट विराट चोलीची फाटलेली चनिया चोली दिसेल किंवा ॲरोगंट अय्यरचा ॲरोगंट खात्मा उतरलेला दिसेल दिसेल. म्हणजे उद्या काय करंट कॅप्टन वर्सेस फ्युचर कॅप्टन आहे. ॲरोगंट वर्सेस सुपर ॲरोगंट हो. अशी मॅच आहे उद्या. जर शेवटी दाखवलं ब्रिटिशांनी की त्यांनी का आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. इयन मॉर्गननी येऊन वेळेत लढाई जिंकली हो पेललं आणि सगळ्यांना. आणि ठीक आहे माहिती. बेनच्या बेन ठोक्सलाच पेललं. त्यांनी दाखवलं की असं आपण त्यांच्यामध्ये काय फूट म्हणतात ते पाडूया. हेर हेर म्हणून गेलेलो. जरा अशा अपेक्षा दाखवायच्या की आपण पूर्ण असं ह्याच्या बाजूने नाही, आपण तुमची मदत करायचं आणि अशी आतल्या गोटातली माहिती काढून आणायची आणि ऐन वेळीस ती स्लिप करायची आणि पेलून टाकायचं. अशी त्यांनी छान हेरगिरी केली. हिंदी पिक्चर मधले ते हिंदी बोलणारे फॉरेनर्स. हो कोकणस्थ ब्राह्मण घेतात आणि त्यांना फॉरेनर दाखवून हिंदी बोलवतात. तसे त्या नोटवरती आय थिंक आज सल्यूट मी ऍक्च्युली देऊ इच्छितो. म्हणजे ऑलरेडी मी बोललेलो आहे बट आपल्या गायकवाड साहेबांना मी सल्यूट देऊ इच्छितो. एका डाईंग फ्रँचायझीला होप देणं काय असतं त्यांनी दाखवलंय. दुसरा सल्यूट मी ऑब्विसली कॅप्टन मुरुगनला देऊ इच्छितो की तो ऐन वेळी खेळला आणि अशा मॅच एवढ्या मोठ्या मॅच मध्ये खेळ इयोन खेळला एकदम ऐन वेळीच इयोन खेळला आणि ऐन मॉर्गन कधी नाही ते म्हणजे आपल्याला वाटलेलं 15 करोड वसूल नाही बट आजच्या मॅचला 4 विकेट घेऊन इवन जे जेवढाच जशी जिरा पावडर लागतेच तसं मॉर त्याचं कमिन्सनी दाखवलं की हा बिग मॅच इज ऑल्सो समथिंग दो ही वॉज लकी ऑर व्हॉट. 19 रन मारलेले त्याला. हो तरी त्यांनी बॉल मध्ये 19 रन होते. मसाला ओनियन ची ऑर्डर कॅन्सल केली, जाळून टाकला त्याला पहिल्या असा मस्त घातलेला. हो मस्त असा नंतर बनत होता पण त्यांनी जास्त त्याला शिजवला आणि करपून तव्यावर विसरून गेलं त्याला. ते पटकन एक बोलून टाकू की उद्या कोणाचा पीक आहे. तुझा पीक आहे. ओके. आणि आज मला आत्ताच नाही मला आत्ताचा स्कोअर ऍक्च्युली बघून उद्याचा पीक घ्यायचा होता पण मी उद्याचा पीक माझा आहे दरभंगा कॅपिटल्स. कारण मला वाटतं आरसीबीला ही सवयच आहे वर्षोनवर्ष नेट रन रेट वगैरे कॅल्क्युलेटर घेऊन बसायची आणि त्यांना शेवटपर्यंत जेव्हा ते -4 +3 करूनच ते क्वालिफाय होतात. सो मला वाटतं दरभंगा कॅपिटल्स उद्या जिंकतील, सेकंड प्लेस फिनिश करतील आणि आरसीबी कॅल्क्युलेटर घेऊन थर्ड किंवा फोर्थ येतील. आणि काल दरभंगामध्ये मोदीजींनी जाऊन स्पीच दिले त्यामुळे दरभंगाचे मॉडेल्स जरा मोरल मोरल खूप अप आहे त्यांचं. सो ते जिंकतील. मे बी आपण फायनल. सो SRH पण लाईक जस्ट बोलून घेऊ, तुला वाटतं SRH क्वालिफाय होतील का नाही? जर आरसीबी उद्या हरली तर मुंबई SRH ला क्वालिफाय करवतील हे मी तुला गॅरंटी देतो, आत्ता गॅरंटी देतो. अपार्ट फ्रॉम नॉर्मल मॅचचा आपण प्लॅन करतोय लाईक टॉप परफॉर्मर्स किंवा अवॉर्ड्स टाईपचे ह्या सिरीजचे आणि नंतर प्ले ऑफचे मॅचेस संपल्यानंतर प्ले ऑफचे प्रिव्ह्यू मे बी किंवा प्ले ऑफ बद्दल एक हे दोन एक्स्ट्रा एपिसोड आपण प्लॅन करतोय. सो नाहीच झाले किंवा नाही जमलं किंवा नाही जमलं तर माफ कर. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ बघितले नाही तर तुम्हाला आम्ही माफ नाही करणार कारण की आधीच बघणारी लोक कमी आहेत त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ नाही बघितले तुम्ही आम्ही तुम्हाला माफ नाही करणार पण त्याच्याने तुम्हाला फरकही नाही काय पडत. सो चला ऑन दॅट नोट बाय बाय.